अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ अंतर्गत देरूल ज्येष्ठ नागरिक संघ द्वारा आमंत्रित नवी में भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक के नेतृत्व में संदीप नाइक प्रतिष्ठान के माध्यम से बेलापुर मतदार संघ में ज्येष्ठ नागरिक सम्मान व छतरी वितरण कार्यक्रम बेहद उत्साह के साथ सम्पन्न हुआ, जहाँ इस अवसर पर मौजूद थे स्वयं संदीप नाइक। साथ ही उपस्थित थे ज्येष्ठ नागरिक संघ के अध्यक्ष अरविंद वाल्वेकर, उपाध्यक्ष प्रभाकर गुमास्ते, सचिव दीपक दिघे, खजेंदार विकास साठे, भाजपा जिला महामंत्री सूरज पाटिल, पूर्व परिवहन समिति सभापति प्रदीप गवज, निरुल भाजपा मंडल अध्यक्ष गिरीश मात्रे, समाज सेवक देवनाथ मात्रे के साथ ही निरुल के ज्येष्ठ नागरिक संघ के पदाधिकारी सदस्य बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान संदीप नाइक ने अपने भाषण में उपस्थित सभी ज्येष्ठ नागरिकों के प्रति अपनी गहरी कृतज्ञता व्यक्त करते हुए कहा कि आज भले ही उम्र के इस पड़ाव में ज्येष्ठ नागरिक संघ जिस श्रेणी में है, उनका नवी मुंबई शहर के विकास में दिया गया उनका योगदान मील का पत्थर बनकर साबित हुआ है। ऐसे में समाज के इस सबसे महत्वपूर्ण घटक से मिलना, उनसे संवाद साधना और उनसे विचारों का आदान प्रदान करना, इसी मकसद के साथ इस उपक्रम का आयोजन किया गया। वहीं संदीप नाइक ने एक बेटे के कर्तव्य भावना के तहत ज्येष्ठ नागरिक संघ को 2 लाख रुपयों की आर्थिक अर्थ सहाय किया और अपने दायित्वों को निभाया। इस दौरान उनके इस निस्वार्थ भावना से प्रभावित ज्येष्ठ नागरिकों ने उन्हें दिल से आशीर्वाद देते हुए कहा कि संदीप नाइक इनका सामाजिक और राजकीय जीवन बेहद उज्जवल है और उनका कार्य ही उनकी लोकप्रियता का मजबूत आधार है। ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मी तुमचं आभार मानतो, अभिनंदन करतो। हे नवी मुंबई शहर जे आहे स्वच्छ संरक्षणामध्ये क्रमांकाचं शहर आहे, क्रमांक पहिला नंबरचं शहर आहे, तर त्याचा सर्व श्रेय हे नाईक कुटुंबाकडे जात असं माझं मत आहे। नवी मुंबईचा जो विकास झालेला आहे त्याच्यामध्ये संदीपजी नाईक, संजीवजी नाईक, गणेशजी नाईक हे सर्व नाईक कुटुंबाचं सागरजी नाईक सगळं असं कर्तृत्ववान असं नेतृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व दोन्ही तुमच्याकडे आहे, तुमच्या कुटुंबाकडे आहे। खूप खूप धन्यवाद। एकदा जोरदार खेळा संदीप नाईक, त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे खूप खूप आभार। आणि ही बातमी आजचा हा प्रसंग, माझ्याजवळ फोटो आहे, यांनी फोटो काढले की ते पण मी घेणार आहे आणि इतर राज्यांमध्ये दाखवणार आहे की हे आमचे नाईक साहेब आहेत यांनी आयस्कॉनला एक लाख रुपये दिले, नेहरू संघाला 1 लाख रुपये दिले। इतक्या उदाहरणाचा माणूस मी तिथे पाहिला नाही। एका क्षणामध्ये आपण तो जाहीर करतात, इस दौरान संदीप नाइक ने ज्येष्ठ नागरिकों का सम्मान कर उन्हें छतरियों का वितरण कर अपने सामाजिक दायित्वों का निर्वहन किया। इस दौरान कार्यक्रम के उपरांत संदीप नाइक ने कहा कि ज्येष्ठ नागरिकों का नाइक परिवार के साथ एक घनिष्ठ आत्मिक मजबूत रिश्ता रहा है और उनके द्वारा मिला हुआ स्नेह और सम्मान निश्चित रूप से और काम करने की नई ऊर्जा प्रदान करता है। ऑल इंडिया ज्येष्ठ नागरिक महासंघाचे प्रतिनिधित्व देखील आज या नेरूळ येथील अखिल भारतीय वरिष्ठ ज्येष्ठ महासंघ आणि नेरूळ संघाच्या या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमाला मला येण्याचा योग मिळाला। अनेक क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व केलेले आहे ज्येष्ठ नागरिक, ज्यांनी संपूर्ण नवी मुंबईमधल्या ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्या याकरता सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे। नवी मुंबई हे शहर हे एक असं वेगळं शहर आहे की ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सर्वच मागण्या जवळपास पूर्ण करणारं शहर हे नवी मुंबई शहर ठरलेलं आहे। आदरणीय गणेश नाईक साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांच्या माध्यमातून नेहमीच एक संवाद या ज्येष्ठ नागरिकांबरोबर राहिलेला आहे। आणि एका शहरामध्ये एका ठिकाणी किंवा एका राज्यामधलं कार्य हे संपूर्ण देशामध्ये पोहोचणं हे देखील तितकंच गरजेचं आहे। प्रत्येक व्यक्तीनं हे समजलं पाहिजे की कधी ना कधीतरी ते देखील ज्येष्ठ होणार आहे। या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये ज्येष्ठ असतात, ज्येष्ठांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। घरामध्ये कर्ता माणूस आणि कर्ता व्यक्ती जरी असला तरी मुलांना
चांगले संस्कार, आपल्या चांगल्या अनुभवाच्या गोष्टी त्यांना सांगून त्यांना संस्कारित बनवायचं असेल, त्यांना जीवनामध्ये यशस्वी बनवायचं असेल, तर आजी आजोबा म्हणजे ज्येष्ठ नागरिक यांचं असणं आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांना मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. ह्या मुलांचा वर घडणारे संस्कार किंवा त्यांना त्यांचे लाड पुरवणं आणि त्यांना संस्कारही करणं अशा प्रकारच्या एक अत्यंत महत्त्वाची भूमिका हे ज्येष्ठ नागरिक नेहमी बजावत असतात. त्याचबरोबर या विविध क्षेत्रांमध्ये काम केलेले हे ज्येष्ठ नागरिक, म्हणजे कोणी कामगार म्हणून काम केलंय, कोणी बँकेचा मॅनेजर म्हणून काम केलंय, कोणी पोलीस दलात काम केलंय, कोणी शिक्षक म्हणून काम केलंय, कोणी प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे, कोणी मिलिटरीमध्ये देखील काम केलेलं आहे, अशा लोकांचं ह्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून एकत्र येणं, एकमेकांना आनंद देणं, त्याचबरोबर या समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडण्याकरता त्यांच्या अनुभवाचं मार्गदर्शन देखील देणं हे तितकंच गरजेचं आहे. मी समोर अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ ऑल इंडिया आणि नेरूळ ज्येष्ठ नागरिक संघ यातील सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन. वही संदीप नाईक के व्यक्तित्व से प्रभावित ज्येष्ठ नागरिक संघ के पदाधिकारियों ने कहा कि संदीप नाईक एक युवा शिक्षित व सुसंस्कृत राजकीय पर्सनालिटी हैं और इसीलिए ऐसे सकारात्मक भूमिका रखने वाले संदीप नाईक के पीछे संपूर्ण ज्येष्ठ नागरिक संघ निरुल मजबूती के साथ खड़ा है. नाईक वंशावळतूनी आम ज्येष्ठांसाठी फार फार काम के लिए आणि आम्ही त्यांचा सत्कार म्हणजे करतो, पण ते खऱ्या अर्थानं तो ते त्यांचा आशीर्वाद जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि ज्येष्ठांना मदत करणं ही फार महत्त्वाचं आहे. आता आर्थिकदृष्ट्या देखील त्यांनी मदत केली. मी तर म्हणतो आमदार साहेबांचं भविष्य भवितव्यामध्ये ते निश्चितपणे अग्रभागी राहतील आणि आमच्या ज्येष्ठांचं चांगलं काम करतील, प्रश्न उपस्थित करतील, एवढी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय संदीप नाईक साहेब आणि आज ज्येष्ठ नागरिक नेरूळ भेट दिली आणि आम्हाला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आम्ही या सुप्रिन या नवीन शहरामध्ये आलो. त्यावेळेस माननीय गणेश नाईक साहेबांच्या सगळं कार्यकर्त्यांवर ज्येष्ठ नागरिक संघ पुढे गेलेला आहे, त्यांच्याच आधारानं हा ज्येष्ठ नागरिक संघ उभा राहिलेला आहे आणि त्यांच्यामुळंच त्यांचं नाव आमच्या हृदयात कोरलेलं आहे. पण आत्ताच नवीन जी पिढी आहे, सेकंड पिढी ज्याला आपण म्हणतो, तर संदीपजी आपण खरोखर आपलं नाव आहे संदीप, तुम्ही आमच्या एकदम समीप असा हा योग आहे. आपण आलात आणि ज्येष्ठांना फार दिलासा दिला, कारण ज्येष्ठांना एकाच गोष्टी आवश्यकता असते, दिलासा. तो ह्या कुटुंबाकडून आलवीज मिळत आहे, त्याच्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. धन्यवाद, थँक्यू. आज आम्ही सहज विचार केला होता की आमचे जे लोकल कॉर्पोरेटर आहेत तिथले, की त्यांनी सांगितलं आम्ही छत्रा वाटप करतो जसं की इतर ठिकाणी इतर कॉर्पोरेटरनी केलं, परंतु त्यांनी सांगितलं नाही नाही संदीप नाईक स्वतः येणार आहेत आणि तुम्हाला एक ते सरप्राईज गिफ्ट देणार आहेत. मग ती आम्हाला उत्सुकता जास्त लागली की बाबा काय छत्राला सगळ्याच देत आहेत, पण काही असू दे त्या गिफ्टबद्दल नाही, पण त्यांचे मार्गदर्शन त्यांच्या शुभेच्छा याच आमच्या ज्येष्ठ नागरिकांना लाभो आणि आम्ही पण त्यांच्या सदैव पाठीशीर आहोत, हीच आमची सदिच्छा आहे. ऑल द व्हेरी बेस्ट संदीप साहेब. ब्युरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क.